राणा होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. दापोलीमध्ये भव्य अशा व्यायाम जिमचं उद्घाटन थाटामाटात पार पडलं. उच्च दर्जाची आणि आधुनिक यंत्रसामुग्री या जिमची खासियत आहे. कोरोनाच्या या काळात शारीरिक स्वास्थ्य अत्यंत उत्तम दर्जाचं ठेवणं आवश्यक आहे. अशा जिमच्या सहाय्यानं लोकांना आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होईल. मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत या जिमचं उद्घाटन केलं गेलं. वैभव खेडेकर, सूर्यकांत दळवी, अक्षय फाटक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या लोकांच्या हस्ते या जिमचं उद्घाटन केलं गेलं. यामध्ये किशोर देसाई, अशरफ देशमुख आदी मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी अनिकेश चव्हाण यांनी जिम सुरू करण्याची कल्पना कशी सुचली याबद्दल माहिती दिली. मी प्रमोद जालगावकर यांची अर्बन लाईफस्टाईल या जिममध्ये अगोदर मी वर्कआउटला जायचो. त्यावेळेस माझी ओळख त्यांच्यावरून झाली होती. तर त्यांना भेटल्यानंतर त्यांचं अनुशासन, त्यांनी स्वतःला ज्याप्रमाणे डेडिकेट केलेलं ह्या जिमसाठी, ते बघून मी पण प्रोत्साहित झालो. आणि मग असंच अचानक आम्ही ठरवलं की चल प्रमोद, आपण पण एक जिम सुरू करूया. तशी ही सुरुवात झाली. आणि आज तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून हे बघताच येईल ही जिम कशी आहे. तर त्यासाठी आम्ही प्रेरित झालो ही अशी ह्या प्रकाराची जिम तयार करण्यासाठी. व्यायाम जिमच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. या स्तुत्य उपक्रमाला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. दापोलीमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं एक जिम उभं राहिलेलं पाहायला मिळत आहे. दापोलीमध्ये अनेक जिम्स आहेत, पण त्यामध्ये आणि यामध्ये बराच तफावत पाहायला मिळतो आहे. मला असं वाटतं की मी मुंबईमध्ये कुठच्या तरी जिमच्या उद्घाटनाला आलो आहे की काय. त्याबद्दल अनिकेशला मी धन्यवाद देईन, अभिनंदन करेन, शुभेच्छा देईन. राजकारणातले लोक जिमला जात नाहीत किंवा फिटनेस ठेवत नाहीत, परंतु माझ्या जनरेशनपासून, माझ्यासारख्या राजकारणी लोकांच्या जनरेशनपासून आम्ही थोडं सर्वजण हेल्थ कॉन्शियस आहोत, त्यामुळे आम्हाला सर्वांना जिमची आवड आहे. आणि म्हणून मी अनिकेतच्या या जिमला भेट द्यायला आलो आहे. अतिशय चांगली जिम त्या ठिकाणी त्यांनी लोकांसाठी उपलब्ध करून दिले. बिईंग ह्युमनचं चांगली मशनरी जी आज आपल्याला कुठे इथे कोकण पट्ट्यामध्ये पाहायला मिळत नाही, अशी चांगली मशनरी उपलब्ध करून दिले. खरं तर इथून चांगले बॉडी बिल्डर बनतील आणि दापोलीकर आपला फिटनेस चांगला ठेवू शकतील असं मला वाटतं. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना या जिममध्ये व्यायाम करण्याचा मोह आवरला नाही. दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी ट्रेडमिलवर चालून आपण देखील फिट आहोत याचा प्रत्यय दिला. माजी सभापती किशोर देसाई यांनी देखील आपल्या फिटनेसचा नमुना दाखवला. कोरोनाच्या काळामध्ये अनेक मंडळी ही जिमकडे आता वळलेली आहेत, कारण त्यांच्या लक्षात आलं आहे की योगा, जिम, व्यायाम या गोष्टीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आज दापोलीचा सुद्धा तरुण एक चांगल्या प्रकारे आज या जिममध्ये येतो आहे, तो आणखी चांगल्या प्रकारे वाढेल अशी मला खात्री आहे. अनिकेश चव्हाण आणि त्याच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी दापोली आणि परिसरातून अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी, नागरिक यावेळी उपस्थित होते. अनिकेशला यावेळी त्याच्या कुटुंबियांनीही भरभरून शुभेच्छा दिल्या. माझ्या मुलांनी जे केलं आहे ते मी कधी एक्सेप्ट केलं नव्हतं की असं एवढं करेल तो, आणि येऊन इथे येऊन मुंबई सोडून दापोलीला येऊन करेल एवढं वाटलं नव्हतं. पण त्यांनी केलं, सक्सेस दाखवलं. बघा, बाटा बोला, परत किलर्स बोला, पीटर इंग्लंड आहे, रेमंड्स आहे, उमन सावरेला, ते पण केलं त्यांनी एवढं पूर्ण केलं. आज जे काय माझ्या मुलांनी केलं ते कौतुकास्पद आहे आणि मला त्याचा गर्व आहे.
जसे माझ्या सासऱ्यांनी सांगितलं, कौतुक केलं माझ्या नवऱ्याबद्दल, ते खरोखर आहे टोटली अग्री विथ इट. आणि मी खरंच खूप नशिबवान समजते की मला असा नवरा भेटला आणि मी कायम त्याच्या पाठीशी आहे. त्याच्या अडीअडचणी काही असू दे, मी कायम त्याच्या पाठीशी राहीन पुढे सुद्धा. आणि खरंच मी खूप लकी समजते. थँक्यू. कोरोनाच्या या संकटात जिम सुरू करणं तसं सोपं काम नाहीये. अनेक गोष्टींची खबरदारी इथं घ्यावी लागणार आहे, ती आम्ही घेतो आहोत असं या जिमच्या व्यवस्थापनानं सांगितलं. कोणालाही या जिममुळे त्रास होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत आहोत असं देखील यावेळी त्यांनी सांगितलं. आता सध्या COVID-19 आहे, पण आपण त्याची सगळी सेफ्टी वगैरे सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या त्याचं पालन करून आपण जिम चालू करतो आहे. तर दापोलीकरांनी त्यात यावं आणि आपली इम्युनिटी सिस्टीम ग्रोथ करावी. यावेळी कोविड योद्धा आणि समाजसेवक नवनाथ साळवी यांना श्रद्धांजली वाहिली गेली. या संकटात आपलं आरोग्य उत्तम ठेवणं हीच नवनाथ साळवी यांना खरी श्रद्धांजली ठरेल. कॅमेरामन फैसल काझीसह शमशाद खान, माय कोकण, दापोली.